प्राणी पक्षी पाळणाऱ्यांनो सावधान, पोपटाला बंदिस्त कराल तर खबरदार, असा एक प्रकार लोणावळ्यात घडलाय. पोपटाला पिंजऱ्यात कैद केल्याप्रकरणी एका मालकाला वडगाव न्यायालयाने 25,000 रुपयाचा दंड आणि 10 झाडे लावण्याची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे पाळीव पक्षी आणि प्राणी पाळत असाल तर सावधान व्हा. मिस्टिका रिसॉर्टमध्ये एका देशी पोपट पिंजऱ्यात बंद करून ठेवला आहे. याची माहिती वनविभागाला कळताच त्यांनी तात्काळ रिसॉर्टचे मालक PT गिरीमोहन यांच्या विरोधात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. वनरक्षक गणेश जिपरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. वनविभागाने रिसॉर्टमध्ये छापा टाकून पिंजरा व पोपट ताब्यात घेतला. पोपट मालक गिरीमोहन यांच्यावर वडगाव मावळ न्यायालयात चार्जशीट दाखल केलं असता वडगाव न्यायालयाने त्यांना 25,000 रुपये दंड व 10-8 फुटी झाडे लावण्याची शिक्षा सुनावली आहे. एक केस अशी होती, 2018 मिस्टिका म्हणून एक रिसॉर्ट आहे खंडाळ्यामध्ये, तर त्याच्या तिथं कॅप्टिव्हिटीमध्ये पोपट आमचा अनुसूची 4 वन्यप्राणी त्या ग्रहस्थाने आरोपी गिरीमोहन याने बंदिस्त अवस्थेत ठेवलेला होता. यावरून आमचे फिर्यादी वनरक्षक गणेश जिरफे यांनी तत्काळ तो पोपट प्राणी ताब्यात घेतला. चौकशी अधिकारी मंगेश सपकाळे यांनी सदरची केस वडगाव न्यायालयात दाखल केली. यामध्ये दाखल केल्यानंतर पोपट आम्ही निसर्गात सुस्थितीत असल्यामुळे मुक्त केला. त्याच्यानंतर माननीय न्यायालय वडगाव यांनी सदर आरोपीला 25,000 रुपये दंड व 8 फूट उंचीची 10 झाडं लावण्याचे आदेश दिले.